असे अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत. सावरकरांनी शेंडी जानवरांचं हिंदुत्व ते बाळासाहेबांनी पण स्वीकारलं नाही. सावरकरांनी सावरकरजीत हो ना सावरकर ज्यांना दाढी हा वाढवलेली आवडत नसेल मग आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की हे दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही, कोणी वाढवणं व्यवस्थित राहायचं चकचकी. मग आता एकनाथ शिंदे वगैरे जे सगळे जे डॉक्टर मिंधे वगैरे लोक आहेत ते गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का सावरकरांच्या यात्रेमध्ये? म्हणजे लोकांसमोर हे प्रश्न आहेत खूप. तुम्ही सावरकरांची गौरव म्हणजे सावरकरांची विचारयात्रा काढताय, तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलं आहे का? आधी मिंधे गटानं सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसावं, सावरकरांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी मदनलाल झिंगराच्या संदर्भात जे लिखाण केलेलं आहे ब्रिटनमध्ये, त्यानंतर मॅक्झिम गोर्कीचं जे त्यांनी साहित्य इंग्रजीतून मराठीत केलेलं आहे, सहा सोनेरी पानं असतील, जलमठेप असेल, इतर विज्ञानमध्ये लिखाण असेल, हे सगळं लिखाण एकदा डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या 40 लोकांनी त्याचं बसून पारायण करावं आणि मग त्यांनी सावरकर यात्रा काढावी. आणि भारतीय जनता पक्षालासुद्धा सावरकर विचाराचं पारायण करण्याची गरज आहे. उगाच काहीतरी आम्ही सावरकरवादी आम्ही तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही. बोला नाही, आज छत्रपती संभाजीनगर में रॅली हो रही है, महाविकास आघाडी की पहिली रॅली है, और भी 14 रैली पूरे राज्य में होने वाली है. आज माननीय उद्धव ठाकरे जी वहाँ रैली को संबोधित करेंगे, अजित पवार जी हो गए, नाना पटोले जी हो गए, और मैं देख रहा हूँ कि रैली की पूरी तैयारी जोरदार तरीके से हो रही है और बहुत बड़ी रैली होगी. देखिए वीर सावरकर हमारे लिए हमेशा एक आदर्श रहे. हमने वीर सावरकर जी का पूरा विचार आत्मसात किया है, लेकिन जो वीर सावरकर की गौरव यात्रा अपने राजनीतिक फायदे के लिए कर रहे, क्या उनको सावरकर मालूम है? क्या है सावरकर का साहित्य, क्या है सावरकर जी का विचार, क्या है सावरकर जी का हिंदुत्व के बारे में विज्ञानवादी दृष्टिकोण क्या है? सावरकर जी गाय के बारे में उनके विचार क्या थे, क्या है आपको सब? तर आपण पाहतोय भाजपच्या सावरकर यात्रेवरून, सावरकर गौरव यात्रेवरून राऊतांनी निशाणा साधलाय. मी धमक्यांना घाबरत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही आणि शिंदेंनी सावरकरांचं साहित्य वाचलंय का ते वाचावं असा थेट सल्लाच आता राऊतांनी शिंदे गटाला दिलाय.